इंदापूर शहरातील पुरातन वृक्ष इंदापूर नगर परिषदेने बेकायदेशीरपणे तोडल्याने शेकडो चित्रबलाक पक्षी मृत्युमुखी पडले. त्या पक्ष्यांना इंदापूर तालुक्यातील पक्षी मित्र व निसर्ग प्रेमींनी रविवारी घटनास्थळी जाऊन सामूहिक श्रद्धांजली वाहिली. यावेळी तोडलेल्या झाडाला गुलाल बुक्का लावून पुष्पहार अर्पण करून मृत पावलेल्या पक्ष्यांना उपस्थित सर्वांनी श्रद्धांजली अर्पण करून सावडण्याचा कार्यक्रम केला. त्याचबरोबर सर्वानुमते मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्यावर चित्रबलात व इतर पक्ष्यांची हत्या केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी इंदापूरकर नागरिकांनी केली आहे. कलम 9 आणवे या ठिकाणी हंटिंगचाच त्याच्यावर दोष सिद्ध होतो आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण आपण निकोबार बेटावर राहत नाही. निकोबार बेटावर राहत असणाऱ्या लोकांसाठी हे प्रोव्हिजन आहे ते मारायचं. पण आम्ही इंदापूरमध्ये राहतो. या शिवश्री छत्रपती मालोजी राजे यांच्या गडीवर या माता प्रजननासाठी म्हणजे बाळंतपणासाठी आलेले या माहेरवासिनी आणि या माहेरवासिनींना मारण्याचं काम या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने केलेलं आहे. आणि या माहेरवासिनींना मारताना सुद्धा दुर्दैवाने एक व्हिडिओ आपल्याला त्या कचरा कुंडीच्या शेजारचा काल काही पत्रकार मित्रांनीही केला. मित्रांनो, या ठिकाणावरून एक ट्रेलर भरून या ठिकाणी पत्रकार मिसाळ साहेब आहेत. त्यांनीच तो फोटो दाखवला. आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी उजेडात आल्या. आणि या एक ट्रेलर भरून त्या ठिकाणी काही पक्षी त्या ठिकाणी गाडल्याचं हे आपण पाहिलं. परंतु दुर्दैवाने ज्यावेळी काल इथल्या वन विभागाकडे आपण या संबंधीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी 8 पक्ष्यांना त्यांनी अग्नी दिल्याची माहिती, तोंडी माहिती या वन विभागाचे सुरवंशी साहेब त्या अधिकाऱ्यांनी दिली. 8 पक्षी त्यातील त्यांनी बावधनकडे रेस्क्यू करून पाठवल्याची माहिती त्यांनी दिली. आणि 2 पक्षी त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये सुरक्षित सोडल्याची माहिती त्यांनी दिली. मग माझा प्रश्न असा आहे की जर कचरा कुंडीजवळ तडफडणारा पक्षी गेला कसा आणि ट्रेलर भरून नेलेले पक्षी गेले कुठं? म्हणजे माझ्यासारख्या राष्ट्रसेवा दलात काम करणाऱ्या खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे या श्रद्धेय साने गुरुजींच्या विचारावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मनात एक शंका निश्चितपणे आल्याशिवाय राहत नाही. काही गोष्टींचा जाहीररित्या मी वाहपोह करणार नाही, परंतु हा तस्करीचा तर काही भाग नसावा ना अशा पद्धतीची शंका माझ्यासारख्याच्या मनात येते. कारण त्या पक्षांचं आणि त्या महत्वाच्या विषयी मी जाहीरपणे बोलणार नाही. कारण असं बोलून त्या निष्पाप जीवांच्या ह्याला मी धोका अजून काही उत्पन्न होईल असं मी बोलणार नाही. परंतु अशी शंका माझ्या मनात निश्चितपणे येते की हा तस्करीचा तर काय डाव नव्हे ना भाग नव्हे ना. आणि याचं अजून एक उदाहरण जाहीरपणे अत्यंत जबाबदारीनं सगळ्या पत्रकारांच्या समोर एक सांगू इच्छितो की याच ठिकाणी आपण उपस्थित असलेल्या पत्रकारांपैकी एका पत्रकाराला हस्ते पर हस्ते जाऊन डायरेक्ट विचारणा करणे की तुमचं काय आहे का, याचा अर्थ होतो काय? याचा अर्थ एकच होतो की मी ह्यांना मारलंय आणि हे खून जिरवण्यासाठी तुम्ही पत्रकार मंडळी गप बसण्यासाठी घेणार काय? परंतु त्या संबंधित अधिकाऱ्यांना आणि त्या निरोप घेऊन येणाऱ्यांना मी एक सांगू इच्छितो की माझ्या भागातले हे पत्रकार बांधव जिवंत मनाचे पत्रकार आहेत. त्यामुळे पत्रकारांना अशा पद्धतीनं विकत घेण्याची किंवा त्यांना लाच देण्याचं पाप तुम्ही परत कधी करू नका. गुन्हा दाखल झाला पाहिजे. या ठिकाणी वकील असतील किंवा कायद्याचा अभ्यास असणारी माणसं असतील त्यांनी पक्ष्याची हत्या केल्यानंतर जे कलम लागतं त्या कलमाची मागणी करून आपण इंदापूर पोलीस स्टेशनला जाऊन याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. खऱ्या अर्थानं वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पदपर्शाने पावन झालेली ही भूमी आणि ह्या भूमीने खऱ्या अर्थानं शौर्य आणि पराक्रम अशी गाथा या ठिकाणी या मातीमध्ये काढून ठेवलेली आहे. आणि या मातीमधलंच एक झाड ज्या झाडावरती हजारो पक्षी होते आणि एवढे असताना त्यावरती घरटी असताना सर्व कल्पना असताना देखील कुठल्याही प्रकारचं रेस्क्यू करून ते पक्षी न हटवता ती घरटी न हटवता त्यांनी जाणून बुजून त्यांची हत्या केली. त्यामुळे त्यांच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मागणी करतो. गुन्हा दाखल करा सरकारने.
त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला नोकरीतून बडतर्फ करा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा। ही सगळी जबाबदारी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची नाही, पुन्हा वन खात्याची नाही, फक्त रामराजे कापरे यांची आहे। मी कापरेला 82 दिवस त्या दारात बसून पाहतोय। अत्यंत उद्दम आणि अत्यंत क्रूर माणूस आहे हा। ही माझी आई पाहते आहे, ही पक्षी फिरतायत आणि त्यांच्या पिलांना उडकतायत। ही अत्यंत वाईट गोष्ट आहे। इंदापूरकरांनो, राजकारण, संघर्ष, सत्ता ह्या वेगळ्या गोष्टी असतात। या पिलासाठी, आईसाठी, पक्षासाठी आपण एकत्र येऊया।